कोरोनावेळी लॉकडाऊनच्या काळातील हजारो रुपयांचं वीज बिल लोकांना आलं होतं ते बिल कमी करण्याचं आश्वासन मंत्र्यांनी दिल्यामुळे लोकांनी ते भरले नाही त्यामुळे आज अखेर हे बिल थकीत राहिले आहे परंतु वीज वितरणनं आता थकीत वीज बिलापोटी वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेऊन जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे जिल्ह्यात एकोणीसशे चौऱ्याऐंशी ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे वीज वितरण विरोधात संतापाची लाट उसळली आहे सोळा हजार एकशे नऊ ग्राहकांनी मागील तेरा दिवसात तेवीस कोटींच्या थकबाकीचा भरणा केला आहे वसुलीची मोहीम अधिक तीव्र करणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला सरकारनं लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर सर्व व्यवहार ठप्प झाले जिल्ह्यातील कारखाने बंद पडले या कालावधीत लोक घरातच बसून राहिले तब्बल चार महिन्यानंतर सरकारनं लॉकडाऊन शिथिल केलं परंतु या कालावधीत अनेकांचा रोजगार बुडाला दररोज लाखोंची होणारी उलाढाल ठप्प झाली लोकांना दिवस कसे काढायची याची चिंता लागली जिल्हा सुधार समितीचे ॲडव्होकेट अमित शिंदे म्हणाले कोरोना काळातील वीज बिलं माफ करू असं शासनानं अगोदर जाहीर केलेले होते त्यामुळे लोकांनी वीज बिले भरली नाहीत त्यानंतर लोकांनी वीज बिलं भरावी असा आग्रह शासन धरीत आहे वास्तविक पाहता शासनानं अगोदर शा आश्वासन देऊन आता ते लोकांची फसवणूक करीत आहेत त्यामुळे शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे लोकांची फसवणूक झालेली आहे त्यामुळे काहीही करून वीज बिल माफ झाले पाहिजे थकीत वीज बिलापोटी सुरू असलेली कारवाई ही अत्यंत चुकीची आहे ती त्वरित त्यांनी थांबवावी सरकारनं हस्तक्षेप करावा अन्यथा तीव्र आंदोलन करू